धुळे शहरातील नकाणे रोड ते वीर सावरकर पुतळ्यापर्यंत रस्ता निर्मितीचे काम सुरू केले जाणार आहे। या रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या वॉल कंपाउंड, पत्री शेड, ओटे अशा अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली। यासाठी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम राबवली गेली। आज दुपारी 1 ते 1:15 सुमारास पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने अतिक्रमण हटवण्यास विरोध केला। नागरिकांनी विश्वासात न घेता अचानक ही मोहीम राबवली जात असल्याचा आरोप केला। मात्र मनपा कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करून माहिती देत कारवाई पुढे सुरू केली।